चांदूर बाजार पोलीस स्टेशन इथं माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम बहुद्देशीय अभ्यासिका सुरू करण्यात आली. 4 जानेवारीला विदर्भ शासनचे संपादक शुभम मेश्राम, सहसंपादक नुसरत खान, अंजनगाव सुर्जी येथील तालुका प्रतिनिधी मनोज मेळे, सागर मोहोड यांनी चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार सुनील किनगे यांच्या संकल्पनेतून माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करून होतकरू तसंच गरजू विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून देण्याचं काम केलंय. चांदूर बाजार येथील ठाणेदार सुनील किंगने हे बस डेपोमध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना या ठिकाणी विद्यार्थी तसंच विद्यार्थिनी अभ्यास करताना दिसले. यावर सुनील किंगने यांनी विचार केला, तसंच विद्यार्थ्यांना अभ्यासिका जर आपण पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध करून दिली तर इथून विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. या भावनेने त्यांनी काही समाजसेवक तसंच ज्ञानदात्यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांची पुस्तकं या अभ्यासिकेला उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत 4 ते 5 विद्यार्थी अधिकारीसुद्धा या अभ्यासिकेमधून निर्माण झाले आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमाची दखल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. पोलीस स्टेशनच्या आवारात नवीन सुसज्ज अभ्यासिका भवन, लायब्ररी, व्यायामशाळेसाठी निधीसुद्धा उपलब्ध करून देऊ अशी माहिती चांदूर बाजारचे ठाणेदार सुनील किंगने यांनी दिली आहे. जवळपास 7 ते 8 महिन्याच्या आधी आम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावाने अभ्यासिका तालुक्यामधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी विनामूल्य सुरू केलेली आहे. याच्यामध्ये लोकांना जे विद्यार्थी येतात त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांना कशाप्रकारे अधिकारी बनतील, कशाप्रकारे सर्व्हिस मिळवता येईल याबाबत त्यांना वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांना आम्ही स्वतः समजावून सांगतो. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जे मुलं मुली समजा एखाद्या वेळेस आजूबाजूला समजा डेपो म्हणा इकडे तिकडे बसत होते, उगाच टाइमपास करत होते, तो त्यांचा वेळ आम्ही हे करून त्यांना सर्वांना आम्ही याच्यामध्ये बसण्यासाठी प्रेरित करतो आणि ते बसतात. आणि आमच्या अभ्यासिकेमधून काही मुलांना यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2-3 मुलांना जॉब सुद्धा मिळालेला आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच वेळेस परीक्षा न झाल्यामुळे त्यापासून वंचित राहिले आणि हे जर फुल स्विंगमध्ये म्हणजे परीक्षा वगैरे सुरू झाल्या तर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी यश मिळेल. आणि आमच्या लायब्ररीमध्ये सध्याच्या घडीला 40 ते 42 मुलं मुली अभ्यास करत आहेत. जनतेमध्ये पोलिसांबाबत जी भीती आहे ती भीती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आमच्या लायब्ररीमध्ये येत असल्याने पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या कामकाजाबाबत त्यांना बऱ्यापैकी माहिती होते व त्यामुळे पोलीस आणि जनतेमध्ये चांगल्या प्रकारे समन्वय साधता येऊन त्यांच्यामध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते दूर होऊन त्यांना पोलीस स्टेशन म्हणजे असं आगळं वेगळं काही न वाटतं. त्यांना काही त्यांच्यावर अन्याय झाला किंवा काही झालं तर ते सहजासहजी पोलीस स्टेशनला येऊन त्याची दाद मागतात व त्या दाद मागितल्यानंतर त्याची चौकशी तपास सर्व काही करून त्यांना बऱ्यापैकी न्याय मिळवून देण्याची कामकाज केले जाते. न्यूज 9 महाराष्ट्रसाठी मंगेश इंगळे, अमरावती.